नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मागील भागात कॅमेऱ्याने केलेली आमची फजिती अनुभवली आणि आपल्याला हसायलाही आले. चला तर मग आज आपण असाच एक प्रवासातला अनुभव ऐकूया. कदाचित असे अनुभव तुम्हालाही नक्कीच आले असणार. आजचा अनुभव आहे काश्मीरमधील माणुसकी अनुभवण्याचा. काश्मीरमधील माणुसकी. 1989 आम्ही माझ्या जेठकडे काश्मीरला गेलो. त्यावेळी ते उधमपूर येथे राहत होते. उधमपूरला 2-3 दिवस थांबल्यानंतर आणि प्रवासाचा थकवा दूर झाल्यानंतर आम्ही काश्मीरच्या दर्शनाला निघालो. प्रथम वैष्णोदेवीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही श्रीनगरला गेलो. श्रीनगरला ज्या लाल चौकात आम्ही जाण्यापूर्वी बॉम्बस्फोट झाला होता तेथेच आम्ही पंजाब नॅशनल हॉटेलमध्ये रूम घेतली होती. श्रीनगरमधील सर्व बाग बगीचे बघून झाल्यावर आम्ही अमरनाथ यात्रेसाठी जाण्यास निघालो. गुलमर्गच्या पुढे पोहोचल्यावर आम्हाला पोलिसांनी सांगितले की पुढे ब्रिज तुटला व एक मुलगी दरीत कोसळली आहे, त्यामुळे यात्रेकरूंना पुढे जाण्यास परवानगी नाही. अंधार पडू लागला होता. आमची बस जेथे थांबली होती तेथे फक्त तंबूचाच निवारा होता. जिकडे तिकडे तंबू होते आणि एकेका तंबूत 5-6 माणसं राहत होती. उघड्या मैदानात झोपण्याची आयतीच संधी मिळाली होती, परंतु अनोळखी प्रदेशाचं व अनोळखी माणसांचं भूत मानगुटीवर बसल्यामुळे तंबूत झोपण्याचे साहस करणे शक्य नव्हते. या अशा मोकळ्या जागेत रात्र काढणे शक्य नव्हते. तसेच तेथे खाद्यपदार्थांचे दर तिपटीने वाढलेले. रस्ता कधी मोकळा होईल हे ठाऊक नसताना जवळचे पैसे संपलेत तर काय करायचे असा विचार मनात येताच आमचा बस चालक सगळ्यांना ओरडून सांगत होता, जिने अमरनाथ जाना है वो यहाँ रुक सकते हैं, रास्ता खुलने के बाद आगे जा सकते और जिन्हें वापस श्रीनगर जाना है वो बस में जाकर बैठ सकते हैं. तंबूत थांबणे शक्य नव्हते हे जाणून आम्ही बस चालकाच्या आज्ञेनुसार बसमध्ये जाऊन बसलो. आमची आरामगाडी परत श्रीनगरला जाण्यासाठी निघाली. रात्रीच्या अंधारात डोंगर दऱ्यातून प्रवास सुरू झाला. रात्रीच्या नीरव शांततेला चिरत जाणारा बसचा आवाज तसा भयानकच वाटत होता, कारण रस्त्याने आमच्या बस व्यतिरिक्त फारशी वाहने नव्हती. एखाद दुसरे वाहन जाताना दिसायचे तेवढेच. रात्री खूप उशिराने आम्ही श्रीनगरला पोहोचलो. आम्ही आमच्या बस स्टॉप जवळच्या हॉटेलमध्ये गेलो असता तेथे सर्व रूम आधीच बुक झालेल्या होत्या, त्यामुळे आम्ही दुसरे हॉटेल शोधली. तेथेही तीच परिस्थिती. 4-5 हॉटेलमध्ये जाऊन निराशाच पदरी पडली. रात्रीचे 12-12 वाजलेत. आता काय करायचे या चिंतेत असतानाच शेवटी आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तेथे जाऊन बघावे म्हणून आम्ही लाल चौकाकडे निघालो. पंजाब नॅशनल हॉटेलमध्ये गेलो तर तेथेही रूम उपलब्ध नव्हती. हॉटेलचा मॅनेजर मालकाकडे गेला व त्याने आमची परिस्थिती मालकाला सांगितली. मालकाने त्यांच्या रूम बॉयला केबिनमधल्या खुर्च्या उचलून गादी टाकायला सांगितली. आम्ही ती रात्र हॉटेलच्या केबिनमध्ये काढली आणि या प्रसंगाने खूप काही शिकवले. कुणालाही केव्हाही मदत करणे हाच खरा माणसाचा धर्म होय. तसेच प्रवास करायचा तर कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची आपली तयारी असावी हेही या अनुभवातून शिकण्यास मिळाले. हॉटेल मालकाच्या संवेदनशील व अगत्यशील स्वभावामुळे आमची ती रात्र सुखरूपपणे पार पडली आणि सकाळी उठून आम्ही हॉटेलचे बिल देण्यासाठी काउंटरवर गेलो तर त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले नाही. खरे तर माणुसकी ही जात पंथ धर्मात नसून माणसातच असते हेच जणू त्यांनी त्यांच्या कृतीतून शिकविले. तेव्हाही अतिरेक्यांच्या कारव्या चालूच होत्या. त्या रात्री हॉटेल मालक देवरूपात भेटला नसता तर हा विचार मनात येऊन अंगावर काटा येतो. आम्ही हॉटेल मालकाचे आभार मानलेत आणि काश्मीरच्या आठवणीतली ही आठवण कधीच विस्मरणात न जाणारी व खूप काही शिकून जाणारी. प्रवासात वेळोवेळी मदतीस धावून येणाऱ्या व्यक्ती या खरे तर देवदूतच असतात. म्हणूनच संत म्हणतात माणसातच देव पाहावा, ते काही उगीचच नव्हे. संतांच्या वचनांचा अनुभव प्रवासात नेहमीच येत असतो. आजच्या प्रवासाने माणुसकी शिकविली तर पुढच्या प्रवासात जगण्याचा आनंद कसा लुटावा हे शिकविणाऱ्या आजोबांना भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. पुढील भाग ऐकण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ मनापासून ऐकल्याबद्दल धन्यवाद. खूप हसा आणि निरोगी राहा. काश्मीरला भेट द्यायची
तर मग आज घरीच सुरक्षित राहा.